कोरोनामुळे शाळा बंद असून विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी कायम राहावी या हेतून शिक्षक घर बसल्या मुलांना ऑनलाईन शिक्षण देत आहेत. तरीही काही शाळा शिक्षकांना आठवड्यातून एक दोनदा हजेरीसाठी बोलावत आहेत, त्यामुळे शिक्षकांना मोठा खर्च करून यावं लागत असून त्यांना कोरोना संसर्गाची भीती आहे. मुंबईसह राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये काही शिक्षकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून शाळांना शिक्षकांना हजेरीची सक्ती करू नये, हजर न राहिल्यास वेतन कपात करू नये आणि ऑनलाईन शिक्षणाशिवाय कोणतीही परीक्षा आयोजित करू नये असे आदेश विभागीय शिक्षण उपसंचालक अनिल कांबळे यांनी काढले आहेत. तर यावेळी कोरोना काळात ऑनलाईन शिक्षण देत असतानाही शाळांच्या हट्टापायी शिक्षकांना नवी मुंबई, पालघर, ठाणे, रायगड अशा दूर ठिकाणाहून 3 ते 4 हजारांचा खर्च करून यावं लागत आहे. तर दुसरीकडे लोकल ट्रेन बंद असल्यानं त्यांना खासगी वाहन करून शाळेत यावं लागतंय. याबाबत शिक्षक भरतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी विभागीय शिक्षण उपसंचालकांना निवेदन दिले. त्यानंतर विभागीय शिक्षण उपसंचालकांनी शाळांसाठी स्वतंत्र पत्र काढले आहेत. त्यानुसार त्यांनी शिक्षक तथा कर्मचाऱ्यांना ऑनलाईन कर्तव्य काळ गृहित धरून कोणत्याही कर्मचाऱ्याचे वेतन रोखू नयेत असे आदेश दिले आहेत. तर 24 जूनच्या शासनाच्या परिपत्रकानुसार अटी आणि शर्तींचं तंतोतंत पालन करावं. शासनाच्या आदेशांचं उल्लंघन करणाऱ्या मुख्याध्यापकांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्याचा इशारा देखील यावेळी त्यांनी दिलाय.